मला सांग आयुष्यातला सर्वात रोमॅन्टिक काळ कुठचा? ऑफकोर्स आणि तारुण्याचा. याच एज मध्ये तरुण तरुणी हिरो किंवा हिरोईनच्या प्रेमात पडलेले असतात. ए नाही नाही, फक्त हिरो किंवा हिरोईनच्या नाही ग, एकमेकांच्या सुद्धा प्रेमात पडू शकतात. ओ रिअली? म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स मधून बोलतोयस का? नाही नाही, असं काही नाहीये. कमॉन आणि सांग ना एखादा एक्सपिरियन्स यार. काय चाललंय तुझं अमृता? कमॉन, लोक काय इथे माझी बायोग्राफी ऐकायला बसलेत का? ते परफॉर्मन्सेस बघायला बसलेत नाही का? ओके देन, अवखळ तारुण्यातला हा धमाल परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करणार आहेत नागपूरचा विवेक आणि नवी मुंबईची योगिनी. एक्सक्यूज मी, दोन कॅप्युचिनो आणि एक माइल्ड. तू कॅप्युचिनो घेणारस ना? एक फ्रेश लाईम सोडा. का ग, कॅप्युचिनो नको? एक फ्रेश लाईम सोडा, एक कॅप्युचिनो आणि एक माइल्ड. तू ओढणारस का? परवा बोललीस ना ओढून बघायची म्हणून. टाइमपास म्हणून बोलले. ह्याला आयुष्यात तू कधी सिगरेट ओढू शकणार नाहीस. काय कसली सेक्सी दिसतेस? चले लेन्स चेक कर तुझी. सिरियसली अगं, तुझी ती गर्लफ्रेंड प्रिया भेटली नाही का तुलाच? तिचं जाऊ दे ना. पण सिरियसली अगं, तुला बरेच दिवसांचा ऑब्झर्व करतोय मी, की हीच का ती चायला आपली लहानपणीची शेंबडी? कसली काकूबाई होतीस ग तू, आता हॉट झालीस. मला का बोलवलंस? ब्रेकअप झालाय आमचं. काय? हळू. ठीक आहे, त्यात काय एवढं? तुझं फर्स्ट लव्ह संपलंय, आता सेकंड कधी सुरू होत? आणि त्यात माझी काय मदत हवी आहे? दीपे, दीपे ग, मला वाटलं ते माझं फर्स्ट लव्ह नव्हतं. अच्छा, ऍक्च्युली तिच्या बरोबर कन्व्हर्सेट करतो ना मी, तेव्हा प्रत्येक वेळेस तुझाच विषय निघतो ग. आणि असं होतं का तुझा विषय निघतो नेहमी? म्हणजे का दीपा 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 एवढंच असतं आमच्या बोलण्यामध्ये? आपल्या लहानपणीच्या आठवणी, ते तुझं गुलाबी फ्रॉक मधलं दुडदुडू धावणं, ते तिला सगळं एक्सप्लेन करायचो मी. तुझ्या वाहत्या नाकावरून कित्येकदा जोक्स मारले माहितीये. ते तो जोक आठवतो का तुला? तो आपला तुझ्या नाकाला टोल नाका लावायला पाहिजे म्हणून. सगळं बोललो तिला मी आणि जाम चिडली ती मला. बोलली तुझा एवढा पुळका असेल त्या दीपेसाठी तर जा ना तिच्याकडेच. मला पण तेव्हा वाटलं खरंच की की जोरदार आहे ना आपलं ट्युनिंग लहानपणापासूनच. माझ्या मनात काय चाललंय तुला कळतं, तुझ्या मनात काय चाललंय मला कळतं. तू मला आवडतेस दीपे. गप्पे. तू ना गप्पच बस. ए शपथ, दहा ठिकाणी दहा मुलींसोबत जाऊन हिंडणार आणि तुझं हुंदडून झालं की मग माझ्याकडे येणार आणि मी स्वती सावित्री सारखी बसलेली असणार तुझी वाट बघत. आय एम नॉट सिंगल. काय? हा, मला आहेत दोन तीन ऑप्शन्स. दोन तीन? हा, तो आपला आरजे आहे ना, आरजे अभिजित. आई शपथ, कसला सेक्सी आवाज आहे यार त्याचा. ऐकत राहा असं वाटतं यार. आणि तो आपला कोच फिदाय मी त्याच्यावर. तो आपला बॅडमिंटनचा इन्स्ट्रक्टर, कसला हँडसम आहे यार तो. शपथ, खूप आवडतात मला ते. स्वयंवराचा रियालिटी शो खेळतेस तू दीपे? ह्याला अजिबात सिरियसनेस नाहीये तुला. खेळ करतेस नुसता प्रेमाचा. खेळ तू केलायस, कळलं ना? मी ना? हो तू. हो मीच केलाय खेळ. सो सॉरी, शेण खाल्लं मी. अरे तुला आत्ता कळते की तू शेण खाल्लेस ते? आई शपथ, मला तर ते आधीच कळलं होतं. काय? कि तू मला आवडतोस यार. विषय तुला कसं कळत नाही यार ते. तू 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 माझ्या समोर तिला घेऊन हॉटेलला जायचंस, पिक्चरला जायचंस यार. तू माझ्या समोर तू हिम्मत कशी करायचंस यार? तू तिला प्रपोज कसं कर? सांग ना, मला कळतच नाहीये. असं डोकं सटकायचं नाही यार तेव्हा माझं. पण तुला सांगून काय उपयोग आहे? तुला फक्त तीच आवडते, ती पांढरी पाल. हसू नकोस तू. ती
पांढरी पालच होती दीपे. आणि तू बसतेस जांभू. एक माईल माग. काय माईल माग? तू ओढणार आहेस? नाउ वी आर पार्टनर्स, वी हॅव टू शेअर इच अँड एव्हरीथिंग. हो विवेक, तसा तू खूप असं साधा वगैरे आहेस, पण तशी एक तुला खूप नॅचरल फ्लर्टिंग साइड आहे तुझी. ती अटलीस्ट कॅमेरा मध्ये तरी दिसते तुझ्या डोळ्यात, आणि यु नो तू हसतोस वगैरे तेव्हा. डॅम क्यूट यार. थँक यू. कमेंट्स विचारूया. सुप्रिया मॅम, कसा वाटला परफॉर्मन्स? टू अन एक्सटेंट, म्हणजे तारुण्य अवस्था त्या दीपा आणि विश्वास विश्वासची. तरी सुद्धा ते मगासचं जे होतं त्याच्यातनं तेच दोन कॅरेक्टर्स ही पुढे गेली आहेत. अर्थात भरपूर वेळ गेला असणार, साधारण एक 12 वर्षापासून एक 22 वर्ष 10 वर्ष पुढे होऊ शकतं असं डेफिनेटली. छान झालं ओव्हरऑल. मला नंतर नंतर तो जास्त छान वाटला टुवर्ड्स द एंड, म्हणजे मध्यापर्यंत नाही पण त्याच्यानंतर मला उलट जास्त तो ग्रिप केलं. म्हणजे मला जवळजवळ आय हॅड गिव्हन अप होप्स, तेव्हाच तो बरोबर असा छान उचलला गेला आणि शेवटाकडे आणला गेला. सो आय गेस तिथे डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल झालात त्या ह्याच्यामध्ये. ओव्हर एन ऑल आय फील की विवेक तुझं थोडंसं आय डोंट नो, म्हणजे इट वॉज नाईस तुझी सहजता. आणि मगाशी मी जे म्हटलं ना की ऐकणं, किंवा ह्याच्यात मला खूपच दे खूपच असं थोडंसं पेस त्याची कमी लागल्यासारखी वाटली, जे मला मगाशी अगदीच भरपूर फास्ट लागली होती. कुठेतरी बॅलन्स मला त्याच्यातला मिस झाल्यासारखा वाटला. पण आय गेस डेफिनेटली इट वॉज गुड परफॉर्मन्स. महेश सर, छान होत. बिगिनिंग ना मला असं वाटतं की जी पहिल्यापासून जी चिडलेली होती ना मुलगी, ती सुरुवातीला नसती, इनफॅक्ट खूपच कॅज्युअल खूपच फ्रेंडली, आणि मग हळूहळू ते चिडणं बाहेर आलं असतं ना, इट इज अ गिव अवे. विवेक, डायलॉग नसताना तू खूप छान खूप नॅचरल करतो. कधी कधी आज डायलॉग आले की तू थोडासा आय डोंट नो थोडं जास्त करतो, आय डोंट नो वाय. लिसनिंग खूप छान केलंस तू, युअर एक्सप्रेशन वर खूप छान खूप छान, इनफॅक्ट ब्रिलियंट. पण डायलॉग म्हणतानाही तेच थोडस अंडर केलं असतंस ना, जरासं हे होत होत, आय डोंट नो वाय. पण बाकी ओव्हरऑल आय कॅन टर्म इट एज अबव पार परफॉर्मन्स. छान छान. थँक यू सर. अबव पार परफॉर्मन्स, चांगली कमेंट आहे. तू नेहमीच विवेक रिहर्सल्स वगैरे एकदम सिन्सिअरली करत असतोस, पण आम्हाला असं कळलंय की या स्किट मध्ये या परफॉर्मन्स मध्ये तुझं काही लक्ष लागत नव्हतं रिहर्सल मध्ये वगैरे, असं काही झालं होतं का? काय प्रॉब्लेम? काय रिझन? तुझ्याकडनंच कळलं होतं ते, म्हणजे तू येऊन सांगितलं होतं. टेक्निकल रिझन आहे ऍक्च्युली. काय? योगिनी बरोबर असते तेव्हा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही माझं, लक्ष माझं तिच्याकडे असतं म्हणून. अच्छा, म्हणजे ते अच्छा तू खूप सेक्सी दिसतेस वगैरे, ते तू स्क्रिप्ट मध्ये लिहिलं नव्हतंच ते काही असं, ते ऍडिशन्स होते. नाही नाही, स्क्रिप्ट मध्ये होत ते, पण ते मनातून आलं असं. अच्छा गॉड, चांगलंय चांगलंय, सगळेच तुझे परफॉर्मन्सेस असेच मनापासून करत जा तू. चांगलंय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू यार. थँक यू. महाराष्ट्राचा सुपरस्टार.